This call is now being recorded. आता हा बायोमॉलिक्युलचा चॅप्टर आहे, तो थोडा तुमच्या बायोलॉजीशी रिलेटेड आहे. ह्यामधला पार्ट तुमच्या बायोलॉजी पेपर मध्ये देखील येईल. सर्वच म्हणत नाही मी, एखाद दोन क्वेश्चन जे आहेत त्यांचं रिलेशन केमिस्ट्री सोबत असेल. इवन केमिस्ट्रीच्या एक दोन क्वेश्चनचं रिलेशन बायोलॉजी सोबत असेल. ठीक आहे, कम्प्लिटली थेरॉटिकल हाफ पार्ट आहे, त्यामुळे कोणतेही क्वेश्चन मी आयसोलेट केलेलं नाहीये, सेपरेट केलेलं नाहीये. ठीक आहे, आपले जी काही नोट्स आहेत त्या नोट्स मधले पहिले दोन पेजेस आपण आजच्या लेक्चरला पाहणार आहोत. कम्प्लीट थेरॉटिकल पार्ट आहे, काही स्ट्रक्चर या ठिकाणी इन्वॉल्व आहे. स्ट्रक्चर कसे काढायचे आहेत, लक्षात कसे ठेवायचे ते देखील मी तुम्हाला सांगेन. ओके, फर्स्ट क्वेश्चन बघ. क्वेश्चन नंबर वन, चूज द करेक्ट रिलेशनशिप फॉर ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज दोघांचं एकमेकांसोबत काय रिलेशन आहे बघा. जर का ग्लुकोजचा फॉर्म्युला आपण पाहिला तर C6H12 आणि O6 आहे ग्लुकोज, आणि फ्रुक्टोजचा फॉर्म्युला देखील C6H12 आणि O6 असा आहे. म्हणजे हे तर समजलंय की दोघं एकमेकांचे काय आहेत, आयसोमर आहे. आता ह्या क्वेश्चनचा आन्सर सांगण्यासाठी आपल्याला ह्या दोघांचं पण स्ट्रक्चर माहिती असणं फार गरजेचं आहे. याचं स्ट्रक्चर जर का तुम्हाला माहिती असलं तरच तुम्हाला याचा आन्सर सांगता येईल. मी पहिलं ग्लुकोजचं स्ट्रक्चर ड्रॉ करतोय, लक्षात घ्या. ग्लुकोज मध्ये असतो आल्डिहाइड, वरच्या एक नंबरच्या कार्बनला अल्डिहाइड असतो, आणि लास्ट कार्बन जो आहे त्यावरती CH2OH असतो. म्हणजे असे दोन कार्बन झाले, आपल्याला सहा कार्बन घ्यायचे आहेत, सो चार कार्बन मध्ये अरेंज असतो. ओके, चार कार्बन असे इथं मध्ये अरेंज आहे. आता इथे आपल्याला OH आणि H अरेंज करायचे. लक्षात घ्या, ग्लुकोज मध्ये राईट लेफ्ट राईट राईट हा शॉर्टकट लक्षात ठेवायचा. कशासाठी राईट लेफ्ट राईट राईट? पहिल्यांदा राईटला व्हायचं आहे, मग लेफ्टला व्हायचं आहे, आणि परत दोन ठिकाणी राईटला व्हायचं आहे. ठीक आहे, सो राईट लेफ्ट राईट राईट अबाउट व्हॉट? अबाउट OH ग्रुप फ्रॉम पोझिशन C2 to C5. ठीक आहे, C2 पासून C5 पर्यंत, C2 C3 C4 आणि C5 OH कसे अरेंज करायचे त्याचा हा शॉर्टकट. आणि OH च्या ऑपोजिट असणारे HH, H साठी काही शॉर्टकट लक्षात ठेवण्याची गरज नाहीये. OH साठी शॉर्टकट लक्षात ठेवायचा. तो हे स्ट्रक्चर झालं तुमचं ग्लुकोजचं. असंच फ्रुक्टोजचं जे स्ट्रक्चर आहे, फ्रुक्टोज मध्ये पहिला असतो CH2OH आणि शेवटचा देखील असतो CH2OH. दोन्ही पण CH2OH आहे. फ्रुक्टोजच्या दोन नंबरच्या कार्बनला असतो किटोन, म्हणजेच डबल बॉन्ड O. म्हणजे आता टोटल तीन कार्बन झाले, वरचा एक कार्बन, सर्वात लास्टचा एक कार्बन आणि दोन नंबरचा कार्बन. आता आणखी तीन कार्बन राहिले, सो तीन कार्बन साठी आतमध्ये तीन हॉरिझॉन्टल लाईन्स द्या. ठीक आहे, हे आपण पाहत आहोत फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर. आता हे जे आपण ग्लुकोज साठी राईट लेफ्ट राईट राईट लक्षात ठेवलंय, त्याच्यामधलाच पहिला जो राईट आहे तो काढायचा, म्हणजे शॉर्टकट राहतो लेफ्ट राईट राईट. लेफ्ट म्हणजे लेफ्ट साईडला OH, आणि दोन राईट राईट म्हणजे दोन राईट साईडला OH, ऑपोजिट साईडला H. ठीक आहे, सो वरचं जे स्ट्रक्चर आहे ते ग्लुकोजचं आहे, इथे मी स्मॉल जी करतोय. आणि त्यानंतरचं जे स्ट्रक्चर आहे ते फ्रुक्टोजचं आहे, त्याला मी स्मॉल एफ करतो.
आणि फ्रुक्टोज, आणि दोघांमध्ये पण चेंज जर का बघायचा असला तर पहा, या ठिकाणी आल्डिहाइड हा फंक्शनल ग्रुप आहे, या ठिकाणी किटोन हा फंक्शनल ग्रुप आहे. म्हणजे दोघांमध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, चेन पण सरळ आहे, पण जो फंक्शनल ग्रुप आहे फंक्शनल ग्रुप मध्ये बदल आहे. ओके, आणि फंक्शनल ग्रुप मध्ये बदल आहे म्हणून ह्याला म्हटलं जातं इट इज फंक्शनल आयसोमर. ऑप्शन ए इज द करेक्ट. सो दोघांमधलं करेक्ट रिलेशनशिप काय आहे, की दोघं पण फंक्शनल आयसोमर आहे. सेकंड क्वेश्चन सिंपल आहे, बऱ्याच मुलांना याचा आन्सर देता पण येईल. विच ऑफ द फॉलोइंग इज अ ॲनिमल पॉलिसॅकराइड्स, म्हणजे असा कोणता खालचा पॉलिसॅकराइड आहे जो आपल्याला ॲनिमल मध्ये पाहायला भेटतो. तर हा आहे ग्लायकोजन. ॲनिमल बॉडीज मध्ये ग्लुकोज ज्या फॉर्म मध्ये स्टोअर केला जातो, थोडक्यात ग्लुकोजची बँक, ॲनिमल मध्ये असलेली ग्लुकोजची बँक म्हणजेच ग्लायकोजन. ओके, आणि ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये ग्लुकोज आपली बॉडी काय करते, स्टोअर करते. त्याच आन्सर लक्षात ठेवा, ग्लायकोजन. बाकी जे आहेत पेक्टिन, पेक्टिन पहिली गोष्ट हा पॉलिसॅकेराइड नाही. हा जर का तुम्हाला क्वेश्चन विचारला असता की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट पॉलिसॅकेराइड, देन आन्सर विल बी पेक्टिन, बिकॉज इट इज नॉट अ पॉलिसॅकेराइड. हा एक टाईपचा एन्झाइम आहे. ठीक आहे, पेक्टिन काय आहे, एन्झाइम आहे. हा बायोलॉजी मधला पार्ट आहे, हा तुम्हाला माहिती. नेक्स्ट क्वेश्चन दिलाय बघा, अँड इनवर्ट शुगर इज, इनवर्ट शुगर काय असत, नावातच दिलंय इनवर्ट शुगर. सो ओरिजिनल जी शुगर आहे ती कशी असते ते आपल्याला माहिती पाहिजे. ऍक्च्युली इनवर्ट शुगर हा उल्लेख केला जातो सुक्रोज साठी. ठीक आहे, की जेव्हा आपण सुक्रोजचं ब्रेकडाऊन करतो, लक्षात घ्या सुक्रोज जो आहे हा दोघांपासून तयार झाला, कशापासून, ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज पासून तयार झाला. ठीक आहे, यामध्ये ग्लुकोज आहे डेक्स्ट्रोरोटेटरी आणि फ्रुक्टोज आहे लिवोरोटेटरी. जेव्हा हे दोघं पण एकमेकांना जॉईंट होतात तेव्हा तयार होतो सुक्रोज, आणि सुक्रोज पर्सनली आहे डेक्स्ट्रोरोटेटरी. आता या कन्सेप्ट ऍज इट इज लक्षात ठेवा, मी जे सांगतोय ते ऐका. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज जे नेचरमध्ये, ग्लुकोज डी मध्ये अवेलेबल आहे, नेचरमध्ये फ्रुक्टोज एल मध्ये अवेलेबल आहे. दोघांना पण एकत्र केलं का सुक्रोज तयार होतो आणि सुक्रोज पण डी मध्ये असतो. पण जेव्हा आपण हा सुक्रोज तोडतो, ऑब्व्हियसली जेव्हा आपण सुक्रोज तोडणार आपल्याला ग्लुकोज आणि फ्रुक्टोज भेटणार आहे. आता ग्लुकोज जो आहे त्याला आपण डी ग्लुकोज म्हणतो, आणि तो जे रोटेशन दाखवतो ते प्लस मध्ये दाखवतो, प्लस 52 समथिंग, 52.7 डिग्री एवढं रोटेशन तो प्लेन पोलराइज लाईटचं दाखवतो. आणि फ्रुक्टोज जो आहे तो अराउंड 92 समथिंग मायनस एवढं रोटेशन दाखवतो. ठीक आहे, आता दोघं जेव्हा एकत्र होते तेव्हा दोघांची पण ही व्हॅल्यू काही कामाची नव्हती, कारण दोघं त्या टायमाला एकमेकांना जॉईंट होते. बरोबर, जसं की बघा आपण एक्झाम्पल घेतो की दोन सपोज मित्रांनी एखादी कंपनी स्टार्ट केली, जेव्हा दोघं पण सोबत आहे दोघं पण आपली कंपनी म्हणून काम करणार, पण जेव्हा दोघांमध्ये भांडणं होती तेव्हा एक म्हणाल की माझ्यामुळे हे असं झालं आणि मी या ठिकाणचा मोठा. स्पेशली त्या दोघांमध्ये जर का एखादा जास्त पॉवरफुल असला एखादा थोडासा कमी असेल, जो जास्त पॉवरफुल आहे कंपनी तुटल्यानंतर त्याच्याकडे शेअर जास्त जाते. थोडक्यात आपल्या भाषेत जर का त्याचा जो पारडा आहे तो भारी असेल, तशी सिच्युएशन इथे आहे. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज जोपर्यंत एकत्र आहे ते एकत्र सुक्रोज म्हणून काम करतात, आणि सुक्रोजचं कॉन्फिग्रेशन डी असत. पण जेव्हा दोघं पण तुटतात तेव्हा ग्लुकोज फ्रुक्टोज वेगवेगळे होतात. ग्लुकोज आहे डी, फ्रुक्टोज आहे एल, आणि ह्या ठिकाणी हे जे सोल्युशन आता तयार झाले, दोघं पण तुटले म्हणजे आता एक सोल्युशन तयार झाले,
आणि या सोल्युशन मध्ये वर्चस्व कोणाचं आहे, एलच. म्हणजे हे सोल्युशन लिवो रोटेटरी म्हणून काम करणार. काय म्हणून काम करणार? लिवो रोटेटरी म्हणून. बघा, जेव्हा सुक्रोज होता ज्याच्यामध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज ऍड होता तो डेक्स्ट्रो म्हणून काम करत होता, पण जेव्हा ते तुटलेत सोल्युशन मध्ये कन्वर्ट झाले तेव्हा ते लिवो मध्ये काम करतात. सो वरची जी शुगर आहे जेव्हा दोघं पण एकमेकांना जॉईंट आहे ज्याला आपण डेक्स्ट्रो म्हणतोय ती झाली नॉर्मल शुगर, पण जेव्हा आपण त्यांना ब्रेक करतो तेव्हा त्याला म्हटलं जातं इनवर्ट शुगर, आणि त्यामध्ये कॉन्फिग्रेशन जे होतं ते लिवो रोटेटरी असतं. काय असतं? लिवो रोटेटरी. सो फोर्थ नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचा आन्सर आहे ऑप्शन सी. सिंपल शुगर किंवा सुक्रोज जर का तुम्हाला विचारला असता, सिंपल शुगर किंवा सुक्रोज तो असतो डेक्स्ट्रो रोटेटरी, पण जेव्हा सुक्रोज तोडला जातो इन प्रेझेन्स ऑफ वॉटर अँड ऍसिड तेव्हा तो असतो लिवो रोटेटरी. नाही तर तेच विचारलंय, इनवर्ट शुगर म्हणजे तोडलेला सुक्रोज, आणि तोडलेला सुक्रोज असतो लिवो रोटेटरी. सर्वांना क्लिअर झालंय का? आदेश. हो सर. प्रीती. गीतांजली. हो सर. ओंकार समजलंय? हो सर. नेक्स्ट. आता विचारलंय फ्रुक्टोज कंटेंट. सिंपल क्वेश्चन आहे, याचा आन्सर देण्यासाठी आपल्याला फ्रुक्टोजच्या स्ट्रक्चर मध्ये जावं लागेल. फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे फ्रुक्टोज कंटेंट. माइक बंद करा रे, माइक माइक चा आवाज येतोय. बघा, फ्रुक्टोज मध्ये काय काय आहे असा क्वेश्चन विचारलाय, त्यासाठी फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर माहिती पाहिजे. बघा, या ठिकाणी फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर दिलेलं आहे, बघा रेड कलरने मी मार्क करतो, हे फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर. सांगा बरं, यामधले कोण कोणते पॉइंट दिसतात फ्रुक्टोज मध्ये? केटोनिक ग्रुप आहे का? आहे. प्रायमरी अँड सेकंडरी अल्कोहोलिक ग्रुप, टू प्रायमरी, दोन प्रायमरी आहेत. आहेत का दोन प्रायमरी? बघायला मी सर्कल करतो, CH2OH CH2OH प्रायमरी. नंतर म्हटलंय तीन सेकंडरी, तीन सेकंडरी आहेत का? बघा, हे मधले तीन सेकंडरी. सो वरती एक प्रायमरी आहे, त्यानंतर तीन सेकंडरी आहे, आणि फाईव्ह हायड्रॉक्सिल ग्रुप. पाच OH ग्रुप आहेत का? आहेत. 1, 2, 3, 4 अँड 5 म्हणजे फ्रुक्टोज मध्ये सर्वच प्रेझेंट आहे. काय काय प्रेझेंट आहे? किटॉनिक ग्रुप पण आहे, दोन प्रायमरी आणि तीन सेकंडरी अल्कोहोल पण आहे, आणि पाच टोटल OH आहे. दोन प्रायमरी आणि तीन सेकंडरी धरून टोटल पाच OH ग्रुप आहे, म्हणजे सर्वच यामध्ये प्रेझेंट आहे. सो ऑप्शन डी. असाच क्वेश्चन जर का तुम्हाला ग्लुकोज बद्दल विचारला असता, तर ग्लुकोज मध्ये एक आल्डिहाइड आहे, बघा पाच OH आहे, 1, 2, 3, 4 आणि 5. एक सेकंडरी, सॉरी, एक प्रायमरी अल्कोहोल आहे, आणि चार सेकंडरी अल्कोहोल. ठीक आहे, हे ग्लुकोज बद्दल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर सिक्स. विच ऑफ द फॉलोइंग इज पॉलीसॅकेराइड, खालील पैकी पॉलीसॅकेराइड कोण आहे? आता पॉलीसॅकेराइड म्हणजे ज्याच्यामध्ये भरपूर सारे मोनोसॅकेराइड एकमेकांना जॉईंट झाले त्याला आपण पॉलीसॅकेराइड असं म्हणतो. सांगता येईल का रे कोणाला पॉलीसॅकेराइड खालील पैकी कोण आहे? कार्तिक, पौर्णिमा, क्वेश्चन नंबर सिक्स.
स्टार्च. स्टार्च. तो स्टार्च जो आहे लक्षात घ्या हा पॉलीसॅकेराइड आहे. बाकी तिघ जे आहेत ते कोण कोण आहे सांगा बरं. ग्लुकोज. ग्लुकोज काय आहे सांगता येईल. मोनोसॅकेराइड. मोनोसॅकेराइड बरोबर. रायबोज. रायबोज काय आहे. रायबोजचं नाव आपण डीएनए मध्ये ऐकतो. बघा रायबोज देखील मोनोसॅकेराइड आहे. ठीक आहे. ग्लुकोज जसा मोनोसॅकेराइड आहे, ग्लुकोज फ्रुक्टोज तसाच रायबोज देखील मोनोसॅकेराइड आहे. सुक्रोज बद्दल मी आताच तुम्हाला सांगितलं. सर स्क्रीन दिसत नाही. हो माहिती आहे, नेटवर्कला प्रॉब्लेम येतो ना. दिसेल एक मिनिट थांबा. सुक्रोज जो आहे, सुक्रोज तिथं ऑप्शन काय काय होते. पहिला ऑप्शन होता ग्लुकोज, दुसरा होता रायबोज, तिसरा होता सुक्रोज. तर पहिला आणि दुसरा ऑप्शन जो आहे ते आहेत मोनोसॅकेराइड. तर तिसरा ऑप्शन होता सुक्रोज. सुक्रोज बद्दल मी आताच तुम्हाला सांगितलं. तो ग्लुकोज आणि फ्रुक्टोज पासून तयार झालेला आहे. ठीक आहे. तर तो असतो डायसॅकेराइड. आणि क्वेश्चन आपल्याला विचारला की पॉलीसॅकेराइड कोणता आहे. तो स्टार्च हा पॉलीसॅकेराइड आहे. मुलांना आता दिसतंय का. हो सर. ओके. तो 6 नंबरच्या क्वेश्चनचा आंसर होतं स्टार्च बिकॉज इट इज अ पॉलीसॅकेराइड. नेक्स्ट क्वेश्चन का 7 नंबर. सर विच ऑफ द फॉलोइंग इज अल्डो हेक्सोज. आता नाव पहा काय दिलंय 7 नंबरच्या क्वेश्चन मध्ये. विच ऑफ द फॉलोइंग इज अल्डो हेक्सोज. आता हे जे अल्डो हेक्सोज नाव आहे यामध्ये दोन आपल्याला नाव पाहायला भेटतात. अल्डो म्हणजे आल्डिहाइड आणि हेक्सोज म्हणजे 6 कार्बन. म्हणजे तुम्हाला असा शोधायचा आहे ज्याच्यामध्ये आल्डिहाइड असेल प्लस 6 कार्बन असतील. म्हणजे आल्डिहाइड धरून 6 कार्बन असतील.
मुलांनो, हे आभाळी वातावरण असल्यामुळे थोडस नेटवर्कला प्रॉब्लेम येतोय. आभाळी वातावरण आहे त्यामुळे थोडा नेटवर्कला प्रॉब्लेम येतो. बरं, मला हे सांगा, काल तुम्ही तुम्हाला जे क्लासरूम वरती आपल्या बायो मॉलिक्युलची पीडीएफ दिली होती, ती पीडीएफ तुमच्याकडे सध्याला आहे का? बायो मॉलिक्युलची पीडीएफ तुम्हाला सेंड केली होती, ती तुम्ही डाउनलोड करून घेतली आहे का? प्रीती, हो सर आहे. ओंकार, हो आहे. गीतांजली, हो सर आहे. ठीक आहे. सो हे जे काही तुम्हाला गुगल क्लासरूम वरती टाकण्यात येईल ते तुम्हाला सेव्ह करून ठेवायचं आहे तुमच्याकडे, ठीक आहे? म्हणजे जेणेकरून पीडीएफ जे आहे ते तुमच्याकडे अवेलेबल असेल, नोट्स चे आपले पीडीएफ तुमच्याकडे अवेलेबल राहील. नेटवर्क येईपर्यंत तुम्ही वाटलं तर ती पीडीएफ पण ओपन करू शकता. आपण आताच एक क्वेश्चन पाहिला की खालीलपैकी आल्डो हेक्झोज कोण आहे. ऑप्शन सांगतोय मी त्यामध्ये. आल्डो हेक्झोज मध्ये एक त्यांनी दिलंय फ्रुक्टोज, ए पॉइंट आहे, बी पॉइंट आहे सुक्रोज, सी पॉइंट आहे ग्लुकोज आणि डी पॉइंट आहे रॅफिनोज. मुलांना एक 2 मिनिटं थांबा, सेटिंग चालली जरा. हे तुम्हाला स्क्रीन दिसत नाही ना, थोडा प्रॉब्लेम आला आवाळामुळे, नेटवर्कचा प्रॉब्लेम आला. एक 2 मिनिटं थांबा, क्लिअर होईल सर्व. लेफ्ट होऊ नका कोणी पण, ठीक आहे?
ओके ठीक आहे, आता दिसते स्क्रीन सर्वांना? हो सर. हो सर. बघा मग, 7 नंबरचा क्वेश्चन आहे, आल्डो हेक्झोज म्हणजे काय. मी तुम्हाला शॉर्टकट सांगितलं, आल्डो फॉर आल्डिहाइड. हेक्झोज म्हणजे इन्क्लुडिंग आल्डिहाइड, आल्डिहाइड धरून 6 कार्बन पाहिजे, नाही तर तुम्हाला वाटण हा आल्डिहाइड वेगळा आणि उरलेले 6 कार्बन वेगळे, म्हणजे टोटल होतात 7 कार्बन. या असं नाहीये, टोटल 6 कार्बन झाले पाहिजे, त्यापैकी एक आल्डिहाइड पाहिजे, म्हणजे आल्डिहाइड सोडून 5 कार्बन आपल्याला पाहिजे, असं कोणतं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, सो हे स्ट्रक्चर आहे ग्लुकोजचं. ग्लुकोज बद्दल आपण वरती स्ट्रक्चर पाहिलं होतं, यामध्ये पहा एक आल्डिहाइड असतो, ब्लॅक कलरने दाखवतोय मी, एक आल्डिहाइड असतो आणि आल्डिहाइड सोडून टोटल 5 कार्बन असतात आणि इन्क्लुडिंग आल्डिहाइड 6 कार्बन असतात. ठीक आहे, जो फंक्शनल ग्रुप आहे त्याचं नाव ते अगोदर लिहितात आणि त्या फंक्शनल ग्रुप मधला कार्बन धरून जेवढे टोटल कार्बन होतात त्याचं नाव पुढे लिहितात, म्हणून आल्डो हेक्झो. आल्डिहाइड प्रेझेंट आहे आणि टोटल 6 कार्बन आहे. ठीक आहे, सो हा झाला क्वेश्चन नंबर 7. नेक्स्ट पा क्वेश्चन नंबर 8. ऑन हायड्रोलिसिस ऑफ स्टार्च बाय डायल्यूट ऍसिड वी गेट फायनली, जेव्हा आपण स्टार्चला तोडतो, हायड्रोलिसिस करतो म्हणजे वॉटरच्या मदतीने स्टार्चला तोडतोय आपण डायल्यूट ऍसिड वापरून. डायल्यूट ऍसिड या ठिकाणी आपण कॅटलिस्ट म्हणून वापरतो. ओके, स्टार्चला ब्रेक करायचं आहे डायल्यूट ऍसिडच्या मदतीने. लक्षात घ्या, स्टार्चला तोडल्यानंतर वन अँड ओनली फक्त आपल्याला ग्लुकोजच भेटतात, ग्लुकोजच्या व्यतिरिक्त काहीही भेटत नाही. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज कोणापासून भेटतात? हे सुक्रोज पासून भेटतात. ठीक आहे, आणि फक्त ग्लुकोज जो आपल्याला भेटतो तो स्टार्च पासून. सो 8 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन बी. नेक्स्ट 9 नंबरचा क्वेश्चन सांगितला, ऍक्च्युली हा क्वेश्चन ग्लुकोजच्या रिएक्शनशी रिलेटेड आहे. ग्लुकोजची रिएक्शन म्हणजे C6H12O6 हा आहे ग्लुकोज, याची रिएक्शन जर का HI सोबत केली थोडक्यात त्याला आपल्याला हीट करावं लागतं. ठीक आहे, आता हा HI जो आहे इट इज अ रिड्युसिंग एजंट, इट इज रिड्युसिंग एजंट. आणि हा रिड्युसिंग एजंट समोरच्याच रिडक्शन करतो, म्हणजे हा ग्लुकोजचं करतो रिडक्शन. आता ग्लुकोजचं रिडक्शन करतोय म्हणजे रिडक्शनची मी तुम्हाला डेफिनेशन सांगतो. रिडक्शन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन आणि रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. म्हणजे हा हायड्रोजन काय करतोय, म्हणजे इथला HI हा ग्लुकोज मधले ऑक्सिजन काढून टाकतो आणि ग्लुकोज मध्ये हायड्रोजन देतो, भरपूर जास्त नाही जेवढे ग्लुकोजला गरजेचे आहे तेवढे. आणि या ठिकाणी स्ट्रक्चर तयार होतं C6H14 आणि हे पण स्ट्रेट लाईनचं स्ट्रक्चर तयार होतं. यामध्ये टोटल 6 कार्बन एका लाईन मध्ये आहे, 1 2 3 4 5 6, यालाच आपण म्हणतो एन हेक्झेन. काय म्हणतो याला आपण? एन हेक्झेन. ठीक आहे, जेव्हा पण ग्लुकोजची रिएक्शन एच आय सोबत होती आपल्याला एन हेक्झेन भेटतो. मग ग्लुकोज पासून ग्लुकोनिक ऍसिड केव्हा भेटतो हे पण मी तुम्हाला सांगतोय. जर का ब्रोमिन वॉटर वापरला, लक्षात घ्या बर का, जर का ब्रोमिन वॉटर तुम्ही वापरला तर तुम्हाला ग्लुकोज पासून ग्लुकॉनिक ऍसिड भेटणार आहे आणि हेच जर का तुम्ही डायल्यूट HNO3 वापरला तर तुम्हाला सॅकॅरिक ऍसिड भेटणार.
ग्लुकोजच्या रिॲक्शन आहे, ग्लुकोज सोबत एच आय ची रिॲक्शन केली, एन हेक्झेन भेटतोय. ग्लुकोज मध्ये Br2 आणि वॉटर जर का टाकला ग्लुकॉनिक ऍसिड भेटतोय, आणि ग्लुकोज मध्ये जर का डायल्यूट HNO3 टाकला तर सॅकेरिक ऍसिड भेटतो. हा पार्ट होता आपला फर्स्ट पेज वरचा लेफ्ट साइडचा पार्ट. आता फर्स्ट पेज वरचा जो राइट साइडचा पार्ट आहे तो आपण बघूया. इथे क्वेश्चन काय विचारलाय, विच ऑफ द फॉलोइंग कार्बोहायड्रेट इज डायसॅकेराइड. डायसॅकेराइड म्हटलंय याच्यामध्ये दोन युनिट असतात असं. आता ग्लुकोज आणि फ्रुक्टोज आपल्याला माहिती आहे सिंगल सिंगल असतात. दिस इज बोथ आर मोनोसॅकेराइड. जो माल्टोज आहे हा माल्टोज असतो डायसॅकेराइड. माल्टोज जो कि दोन ग्लुकोज एकमेकांना जॉईंट नंतर तयार होतो. दोन ग्लुकोज जर का एकमेकांना जॉईंट झाले तर कोण तयार होतो, माल्टोज. आणि हा रॅफिनोज जो आहे, रॅफिनोज हा ट्रायसॅकराइड आहे. यामध्ये ग्लुकोज असतो, फ्रुक्टोज असतो आणि गॅलेक्टोज असतो. तिघांचा मिळून रॅफिनोज तयार होतो. हाच क्वेश्चन जर का विचारला असता तुम्हाला, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रायसॅकेराइड, सो त्याचा आन्सर असतो रॅफिनोज. ठीक आहे, विचारलाय क्वेश्चन डायसॅकेराइड, सो आपण डायसॅकेराइड म्हणजे माल्टोज बद्दल सांगणार आहे. माल्टोज इज अ डायसॅकेराइड. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 11. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट कन्सर्निंग ग्लुकोज इज इनकरेक्ट. ग्लुकोज बद्दलची कोणती स्टेटमेंट चुकीची आहे, सांगता येईल का रे कोणाला, ग्लुकोज बद्दल कोणती स्टेटमेंट चुकीची आहे? कार्तिक, फोर डी. डी, ग्लुकोज इज अ डायसॅकेराइड हे चुकीचं आहे. कारण आपण ग्लुकोज बद्दल पाहिले, ग्लुकोज इज मोनोसॅकेराइड ऍक्च्युली. ठीक आहे, सो डायसॅकेराइड जे आहे हे स्टेटमेंट चुकीच आहे, इनकरेक्ट आपल्याला विचारलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन, ग्लुकोज इज सेड टू हॅव CHO ग्रुप. ग्लुकोज मध्ये CHO ग्रुप आहे, हे खालील पैकी कोणती रिएक्शन दाखवत नाही. सो इकडच्या प्रत्येक रिएक्शन ग्लुकोजच्या स्ट्रक्चरला रिप्रेझेंट करतात. त्यापैकी त्यांनी विचारलंय की अशी कोणती रिएक्शन आहे जी ग्लुकोजच्या CHO बद्दल सांगत नाही. बघा, ऑक्झाइम जो आहे, ऑक्झाइम मिळवण्यासाठी देखील CHO ला तोडावं लागतं. टोलेन्स रिएजंट साठी देखील CHO ला तोडावं लागतं. आणि एन हेक्झेन बनवण्यासाठी देखील HI च्या मदतीने CHO ला तोडावं लागतं. म्हणजे तिघांपासून देखील CHO जो आहे तो तुटल्या जातो. थोडक्यात CHO वरती तिघांची देखील रिएक्शन होती. त्याने सांगितले की खालील पैकी कोणती रिएक्शन ग्लुकोजच्या CHO सोबत होणार नाही, आणि तो आहे NaHSO3. इट रिएक्ट विथ NaHSO3. NaHSO3 जो आहे तो ग्लुकोजच्या अल्डिहाइड बद्दल CHO ग्रुप बद्दल सांगत नाही, म्हणजे ह्याच ऑप्शन आहे ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13 विचारलाय का, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट मोनोसॅकेराइड. मोनोसॅकेराइड बद्दल कोणतं स्टेटमेंट
बरोबर आहे असं आपल्याला विचारलंय. त्याचा क्वेश्चन ऍक्च्युअली खाली चार स्टेटमेंट तुम्हाला दिलेत. क्वेश्चन काय, चार स्टेटमेंट तुम्हाला दिलेत आणि क्वेश्चन असा विचारलाय की करेक्ट स्टेटमेंट, किती करेक्ट स्टेटमेंट आहे, कोण कोणते आहेत असं तुम्हाला विचारलंय. बघा पहिलं स्टेटमेंट काय आहे मोनोसॅकेराइड बद्दल, दे आर ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड एक्सेप्ट डाय हायड्रॉक्सी ऍसिटोन. सो डाय हायड्रॉक्सी ऍसिटोन जर का सोडला तर बाकी सर्व ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात आणि पहिलं स्टेटमेंट हे करेक्ट आहे. आता हे डाय हायड्रॉक्सी ऍसिटोन म्हणजे काय, ऍसिटोनचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे, सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ सी एच थ्री. डाय हायड्रॉक्सी ऍसिटोन म्हणजे हे जे सी एच थ्री आहेत त्यामधला एक एक हायड्रोजन काढला जातो, म्हणजे हे काय होतील सी एच टू होतील, काय होतील हे सी एच टू होतील आणि यांना ओ एच ग्रुप जॉईन केला जातो. आणि इथं जर का तुम्ही पाहिलं तुम्हाला कुठंच कायरल कार्बन भेटणार नाही, कायरल कार्बन नाही म्हणजे ऑप्टिकली ऍक्टिव्ह नाही, म्हणजे हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह नाही, बाकी सर्व ऑप्टिकली ऍक्टिव्ह आणि हे त्यांनी इथं सांगितलंय, म्हणजे पहिलं स्टेटमेंट बरोबर. दुसरं जे आहे दुसऱ्यामध्ये सांगितलंय की फ्रुक्टोज इज किटोज, फ्रुक्टोज हा किटोज आहे बट इट इज रिड्यूसिंग शुगर, फ्रुक्टोज हा रिड्युसिंग शुगर आहे आणि तो किटोज आहे, तर हे स्टेटमेंट देखील बरोबर आहे कारण फ्रुक्टोज मध्ये किटोन असतो आपल्याला माहिती आहे आणि तो रिड्युसिंग शुगर आहे, म्हणजे याचा अर्थ त्या किटोनचं रिडक्शन करता येईल. थर्ड आहे ग्लुकोज अँड फ्रुक्टोज आर फंक्शनल आइसोमर, थर्ड देखील बरोबर आहे. सो फर्स्ट पण बरोबर आहे, थर्ड पण बरोबर आहे, सेकंड पण बरोबर आहे आणि लास्ट फ्रुक्टोज अँड ग्लुकोज हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, चौथं पण स्टेटमेंट बरोबर. त्याचा अर्थ ऑल अबाउट स्टेटमेंट आर करेक्ट, दॅट इज ऑप्शन डी 1 2 3 4 सर्वच्या सर्व बरोबर आहे. ठीक आहे, आणि स्पेशली हा क्वेश्चन आपल्या एक्स्ट्रा नॉलेज साठी होता, काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन या क्वेश्चन मधून आपल्याला भेटलेली. सो इट इज अ क्वेश्चन नंबर 13. 14 नंबरचा क्वेश्चन पहा, वेन ग्लुकोज रिएक्ट विथ ब्रोमिन वॉटर द मेन प्रोडक्ट इज, आताच मी तुम्हाला सांगितलं ग्लुकोजची रिएक्शन जर का ब्रोमिन वॉटर सोबत झाली तर काय तयार होतं, सो ब्रोमिन वॉटर सोबत तयार झाली तर ग्लुकॉनिक ऍसिड, सो मध्ये मी लिहितोय पण ग्लुकोज ब्रोमीन वॉटर, सो वरती मी ब्रोमीन काढतोय खाली वॉटर काढतोय, ग्लुकोजची रिएक्शन ब्रोमीन वॉटर सोबत झाली तर ग्लुकॉनिक ऍसिड आणि हेच जर का त्याची रिएक्शन डायल्यूट HNO3 सोबत जर का झाली तर इथं भेटतो सॅकॅरिक ऍसिड. IMP आहे लक्षातच राहू द्या. वाटलंच याचं स्ट्रक्चर पण मी तुम्हाला काढून दाखवतो, ग्लुकोजचं स्ट्रक्चर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. ग्लुकोजचं स्ट्रक्चर मी आताच सांगितलं बरोबर, आता आपण बघूया हे ग्लुकॉनिक ऍसिड आणि सॅकॅरिक ऍसिड कसं असतं.
एकदा ग्लुकोजचं स्ट्रक्चर आलं म्हणजे ग्लुकॉनिक ऍसिड आणि सॅकेरिक ऍसिड समजायला काही एक अवघड जात नाही. सॅकेरिक ऍसिड मध्ये पहा, वरती पण सी ओ ओ एच असतो, खाली पण सी ओ ओ एच असतो. आणि ग्लुकॉनिक ऍसिड मध्ये वरती सी ओ ओ एच असतो, खाली सी एच टू ओ एच असतो. बाकी जी ओ एच आहे ते लेफ्ट राईट लेफ्ट लेफ्ट सॉरी राईट लेफ्ट राईट राईट हा शॉर्टकट तुम्हाला लक्षातच ठेवायचा. कोणता? राईट लेफ्ट राईट राईट. पहिला राईटला आहे ओ एच, त्यानंतर लेफ्टला, मग परत दोन राईटला. इथं पण सेम, पहिला राईटला मग लेफ्टला आणि परत दोन राईटला, आणि त्यांच्या ऑपोजिट साईडला हायड्रोजन लिहून टाकायचं. हे स्ट्रक्चर देखील मी खाली दाखवलं. आणि ग्लुकोजचं स्ट्रक्चर तर तुम्हाला लक्षात ठेवावंच लागेल. असं स्ट्रक्चर आहे जसं आपण ह्या दोघांचं काढलं त्याच पद्धतीने. फक्त काय होतं, इथं वरच्या साईडला सी एच ओ आहे म्हणजे आल्डिहाइड आहे, आणि खाली सी एच टू ओ एच आहे. बाकी ओ एच ओ एच ओ एच ओ एच ऑपोजिट साईडला हायड्रोजन 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 हायड्रोजन. म्हणजे बाप मधला पार्ट चेंज झालेला नाहीये. जेव्हा तुम्ही डायल्यूट एच एन ओ थ्री टाकताय, डायल्यूट एच एन ओ थ्री, तेव्हा सी एच ओ हा ऍसिड मध्ये कन्वर्ट होतो आणि सी एच टू ओ एच हा देखील ऍसिड मध्ये कन्वर्ट होतो डायल्यूट एच एन ओ थ्री टाकता तेव्हा. आणि हेच जेव्हा तुम्ही ब्रोमीन वॉटर ऍड करता तेव्हा काय होतंय, ब्रोमीन वॉटर ऍड केल्यानंतर फक्त अल्डिहाइड जो आहे तो ऍसिड मध्ये कन्वर्ट होतो. दॅट्स इट. ठीक आहे, सर्वांना समजलंय का हे? पौर्णिमा, गीतांजली, सुयश, हो सर. ओके, या पेज वरचा लास्ट क्वेश्चन. टू डिटेक्ट रिड्यूसिंग अँड नॉन रिड्यूसिंग शुगर फॉलोइंग टेस्ट इज यूज. रिड्यूसिंग नॉन रिड्यूसिंग शुगर जर का ओळखायची असेल तर कोणती टेस्ट आपण करतो? सिंपल आन्सर आहे, थिओरॉटिकल आहे, टोलेन्स टेस्ट. शुगर हे रिड्यूसिंग आहे की नॉन रिड्यूसिंग आहे त्यासाठी आपण टोलेन्स रिएजंट वापरतो. आणि हा पार्ट आपला आल्डिहाइड किटो मध्ये देखील झालेला आहे. टोलेन्स रिएजंट म्हणजेच टोलेन्स टेस्ट. एवढा पार्ट आपला कव्हर झाला. दुसरं पेज मी तुम्हाला शो करतोय. दुसऱ्या पेज मध्ये पण असेच थेरॉटिकल क्वेश्चन आहे, काही स्ट्रक्चर रिलेटेड क्वेश्चन आहे. काही थिअरी बेस्ड क्वेश्चन आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 17. खाली एक स्ट्रक्चर काढलंय आणि या स्ट्रक्चर बद्दल 1 2 3 4 5 6 असे काही पॉइंट दिले. तुम्हाला सांगायचंय
कोणते कोणते पॉइंट्स ह्या स्ट्रक्चर बद्दल बरोबर आहे. ठीक आहे, स्ट्रक्चरला थोडस मी मोठं करतो जेणेकरून तुम्हाला सर्व काही पॉइंट्स आयडेंटिफाय करता येतील. बघा, पहिला पॉइंट दिलाय पेंटोज. पेंटोज म्हणजे ह्याच्यामध्ये टोटल 5 कार्बन आहे. शोधत आपण कार्बन किती. रेड कलरचा मार्क देतो मी. बघा, रिंग मध्ये हा एक कार्बन आहे, हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन, हा चौथा कार्बन, आणि बाहेर एक दिलाय 5वा कार्बन. येस, इट इज अ पेंटोज. ऑप्शन 1. मग ऑप्शन 1 ज्याच्या ज्याच्यामध्ये आहे तोच ऑप्शन करेक्ट असणार आहे. म्हणजे ऑप्शन A आणि ऑप्शन D हा रॉंग असेल. आणि त्यांनी पेंटोज बद्दल विचारलं होतं आणि इथं 5 कार्बन तर आहेत. ठीक आहे, पेंटोज असल्यानंतर तू हेक्झोज नसणार आहे. पेंटोज म्हणजे 5 कार्बन, हेक्झोज म्हणजे 6 कार्बन. ऑप्शन 2 ज्या ठिकाणी आहे तो लगेच रॉंग होऊन जातो. तिसरं दिलंय हा अल्डोज आहे. येस, हा अल्डोज आहे. ठीक आहे, जर का एक नंबरची पोझिशन बघा, ह्या आपण एक नंबर, ह्याला आपण एक नंबरची पोझिशन म्हणतो. या एक नंबरच्या पोझिशनला जर का ओ एच आणि एच असला तर ही एक नंबरची पोझिशन असते आल्डिहाइडची. आणि ह्याच पोझिशनला जर का ओ एच आणि सी एच टू ओ एच असला तर ही पोझिशन असते किटोनची. सध्याला ही वरची पोझिशन आहे, म्हणजे एक नंबरला ओ एच जॉईंट आहे आणि एच जॉईंट आहे. आपण म्हणणार आहे या ठिकाणी कोण आहे, या ठिकाणी आहे आल्डिहाइड. सो आल्डोज तर हा आहे आणि बी आणि सी दोन्ही पण ऑप्शन मध्ये आल्डोज आल्डोज दिलं. चौथा ऑप्शन दोघांमध्ये पण दिलेला नाहीये. चौथा ऑप्शन पाहण्याचीच गरज नाही, किटोज. कारण आल्डोज जर का असला तर किटोज तो नसणार आहे. आता इथे त्यांनी दिले पायरेनोज की फ्युरेनोज. आता हे पायरेनोज फ्युरेनोज काय आहे बघा. असे मी दोन स्ट्रक्चर काढतो, एक 6 मेंबरचा आणि एक 5 मेंबरचा. आणि हा मी मध्ये काढलाय ऑक्सिजन. हा काय काढलाय मी, ऑक्सिजन. आणि इथं पण हा काढलाय मी ऑक्सिजन. ऑक्सिजन आहे बरं का, त्याला ओ नका समजू किंवा याला रिंग नका समजू, इट इज ऑक्सिजन. ठीक आहे, आणि हे आहे त्याचे डबल बॉन्ड. तर हे जे पहिलं स्ट्रक्चर आहे, पहिल्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो फ्युरॅन. आणि दुसरं जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हणतो पायरॅन. फ्युरॅन आणि पायरॅन. मग ह्या ठिकाणी कोणतं स्ट्रक्चर आहे. येस, ह्या ठिकाणी फ्युरॅनचं स्ट्रक्चर आहे, म्हणजे ऑप्शन 6 फ्युरॅन. म्हणजे पहिला तर ऑप्शन बरोबर होताच, त्याबरोबर अल्डोज आहे म्हणून तिसरा पण बरोबर होता आणि 6वा पण बरोबर आहे. सो पहिला तिसरा आणि 6वा म्हणजे ऑप्शन B बरोबर असणार आहे. ऑप्शन C चुकीचं असणार. हे कम्प्लीट स्ट्रक्चर बद्दल आहे. कोणाच्या या ठिकाणी जे स्ट्रक्चर दिलंय आपल्याला, रिंग मधलं जे स्ट्रक्चर दिलंय त्या स्ट्रक्चर बद्दल ही कम्प्लीट इन्फॉर्मेशन आहे. असं जर का स्ट्रक्चर आलं तुम्हाला त्याबद्दल इन्फॉर्मेशन विचारली तर हे सर्व पॉइंट तुम्हाला त्यामध्ये चेक करावे लागतील, तेव्हा तुम्ही मेन आन्सर पर्यंत जाऊ शकता. आता पुढचा क्वेश्चन अतिशय सिंपल आहे. विचारलंय तुम्हाला डी फ्रुक्टोज कोणता आहे. डी फ्रुक्टोज कोणता आहे. आपण जे नॉर्मली स्ट्रक्चर पाहिलंय प्रिव्हियस पेज वरती त्यालाच आपण डी फ्रुक्टोज म्हणतो. डी फ्रुक्टोज म्हणजेच त्याचा शॉर्टकट मी तुम्हाला सांगितलं. पहिला आणि शेवटचा कोण असणार आहे, CH2OH CH2OH. बघा, सर्व स्ट्रक्चर मध्ये पहिला आणि शेवटचा CH2OH CH2OH आहे. दोन नंबरला आहे किटोन,
प्रत्येक ठिकाणी दोन नंबरला आहे किटो. मी फ्रुक्टोजचा शॉर्टकट तुम्हाला सांगितला आहे, लेफ्ट राईट राईट, यावरनं तुम्हाला आन्सर जे आहे ते टिक करता येईल फ्रुक्टोज. बघा लेफ्ट राईट राईट कोणत्या ठिकाणी आहे सांगा बरं मला आन्सर. लेफ्ट राईट राईट कोणत्या ठिकाणी? आदेश, ओंकार, सायली. ऑप्शन बी. ऑप्शन बी. यस ऑप्शन बी इज द करेक्ट. लेफ्ट ठिकाणी पहिला ओएच जो आहे तो लेफ्ट साइडला आहे, पुढचा ओएच राईट साइडला आहे, आणि त्याच्यानंतरचा पण राईट साइडला, म्हणजे दोन ओएच राईट साइडला. लेफ्ट राईट राईट. आता प्रश्न पण सर, हा डी कॅपिटल डी या ठिकाणी का बरं वापरला? बरोबर, हा कॅपिटल डी जो आहे तो का बरं वापरला? तर पहा फ्रुक्टोज जो आहे, फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर आपण वाटलंच तर परत ड्रॉ करूया. फ्रुक्टोजच्या वरती असतो सी एच टू ओ एच, खाली असतो पुन्हा सी एच टू ओ एच, आणि मधल्या साईडला असतो कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड म्हणजे किटो. त्यानंतर आतमध्ये तीन कार्बन असतात, 1 2 3, ज्याचं की शॉर्टकट तुम्ही आता सांगितलाय, लेफ्ट राईट राईट आणि ऑपोजिट साईडला एच एच. हे आहे फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर. आता फ्रुक्टोजच्या स्ट्रक्चर मध्ये बघा, हे जे क्रॉस झालेले कार्बन आहेत, कार्बन नंबर 1 ब्लॅक कलरचा पॉईंट देतो मी, कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2 आणि कार्बन नंबर 3. जर का आपण याला स्टार्ट पासून नंबरिंग दिली तर वरतून आपल्याला नंबरिंग द्यावी लागते. 1 2, हा होतो 3, हा होतो 4, हा होतो 5 आणि लास्टचा असतो 6. म्हणजे सी थ्री, सी फोर अँड सी फाईव्ह असे हे 5 कार्बन, सॉरी 3 पासून 5 पर्यंत असे टोटल हे 3 कार्बन जे आहेत, हे 3 कार्बन असतात कायरल. लक्षात घ्या, फ्रुक्टोज बद्दल आणखी एक मी तुम्हाला पॉइंट सांगितलाय, फ्रुक्टोज मध्ये 3 कार्बन कायरल असतात सी थ्री टू सी फाईव्ह, म्हणजे सी थ्री सी फोर आणि सी फाईव्ह. त्याच्यापैकी शेवटचा कायरल कार्बन, लास्ट कायरल कार्बन, दॅट इज सी फाईव्ह, लास्ट कायरल कार्बन दॅट इज सी फाईव्ह, त्याचा ओ एच बघा कोणत्या साईडला आहे. लास्ट कायरल कार्बन म्हणजेच सी फाईव्ह, त्याचा ओ एच आहे कोणत्या साईडला? राईट साईडला. म्हणून आपण ह्याला म्हणतो कॅपिटल डी. हाच जर का ओ एच लेफ्ट साईडला असता तर याला आपण म्हटलो असतो कॅपिटल एल. हे कॅपिटल डी आणि कॅपिटल एल कशावरनं सांगतात हा पार्ट तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, सो लास्ट कायरल कार्बन म्हणजे सी फाईव्ह चा ओ एच जर का राईट साईडला असला तर डी आणि लेफ्ट साईडला असला तर एल. आणि हा आपला फ्रुक्टोज जो आहे त्याचा लास्ट कायरल कार्बन बघा त्याचा ओ एच राईट साईडला आहे, म्हणून हा आहे डी. सर्वांना समजलंय का डी नाव कशावरून येतंय? मुलांनो सर्वांना क्लिअर झालंय? सायली हो सर. नाव सी नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 19, 19 नंबरचा क्वेश्चन आपण पाहूया.
क्वेश्चन नंबर 19 काय सांगितलंय क्वेश्चन मध्ये, पुन्हा एक स्ट्रक्चर काढून दिलंय तुम्हाला ओळखायचं आहे स्ट्रक्चर मध्ये काय काय आहे। सहा नावं तुम्हाला दिलेत, त्या सहा नावांपैकी कोण कोणते नावं स्ट्रक्चर मध्ये प्रेझेंट आहे ते तुम्हाला ओळखायचे। आता पहिले तर कार्बन काउंट करा, कार्बन किती आहे तो टोटल कार्बन बघा, वरचा एक कार्बन, हा दोन नंबरचा कार्बन, हा तीन, हा चार, हा पाच आणि हा वरचा सहा। सो टोटल सहा कार्बन आहे म्हणजे पेंटोज नाहीये, हा हेक्झोज आहे। म्हणजे पहिला ज्या पण ठिकाणी असेल ते दोन्ही पण ऑप्शन चुकीचे आहेत, म्हणजे ए आणि सी चुकीचा आहे। दोन दोन सगळीकडे कॉमन आहे। आता तिसरा आपण बघूया, ह्या ठिकाणी आल्डिहाइड आहे की किटोन आहे। ऑलरेडी मी याचा शॉर्टकट तुम्हाला वरती सांगितलं, काय सांगितलंय बघा, हा शॉर्टकट आहे। हा आहे त्याचा शॉर्टकट, काय सांगितलंय या पोझिशन बद्दल सांगितलं। ही जी पोझिशन जी ऑक्सिजनच्या एक्झॅक्ट जवळ आहे, ऑक्सिजनच्या जवळची फर्स्ट पोझिशन, या ठिकाणी जर का ओएच आणि एच असला तर तो ऑल्डिहाइड असतो। आणि या ठिकाणी ओएच आणि जर का सॉरी ओएच नाही एच पाहिजे, एच आणि प्रिंटिंग मिस्टेक झाली, इथं ओएच पाहिजे ना, इथं चुकून एच आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे, दोन नंबरला इथं ओ एच आहे, ओ एच स्ट्रक्चर मध्ये प्रिंटिंग मिस्टेक। तर बघा ओ एच आणि सी एच टू एच असला तर किटोन आहे, म्हणजे हा किटोज आहे, किटोज हा आल्डोज नाहीये, म्हणजे आल्डोजला मी क्रॉस करतो। पहिला तर हा हेक्झोज होता, त्यानंतर किटोज आहे, म्हणजे दोन आणि चार ठिकाणी, चार हे ऑप्शन ज्या ठिकाणी आहे ते ऑप्शन बरोबर, दॅट इज ऑप्शन बी बरोबर आहे, ऑप्शन डी चुकीच आहे। आणि पायरेनोज आणि फ्युरेनोज बद्दल मी तुम्हाला सांगितलंय, एक आणखी शॉर्टकट लक्षात ठेवा, फ्युरेनोज आणि पायरेनोज बघा, फ्युरॅनचा एफ, एफ म्हणजे फाईव्ह, फाईव्ह मेंबरची जर का रिंग असली तर तो असतो फ्युरॅनोज। ठीक आहे, या ठिकाणी फाईव्ह मेंबरचीच रिंग आहे पहा, तो याला म्हणायचंय फ्युरॅनोज। सर्वांच्या लक्षात आलंय का? आदेश, कार्तिक, हो सर, सायली, हो सर, सुयश, हो सर, हा लेफ्ट साइडचा पार्ट आपला कंप्लीट झाला आहे। राईट साइडचे क्वेश्चन आपण घेऊया, एवढं झालं म्हणजे आपण लेक्चर स्टॉप करू। ठीक आहे, आज काय जास्त वेळ लेक्चर येणार नाहीये, कारण रिएक्शनचा नाही, हा कम्प्लिटली थॉरिटिकल पार्ट आहे। आता बघा या ठिकाणी क्वेश्चन कसा विचारला, ग्लुकोज इज ऑक्सिडाइज बाय स्ट्रॉंग ऑक्सिडाइजिंग एजंट, स्ट्रॉंग ऑक्सिडाइजिंग एजंट म्हणजे डायल्यूट HNO3। ग्लुकोजची रिएक्शन डायल्यूट HNO3 सोबत झाल्यावर काय भेटतो मला तुम्ही सांगा। यस, सॅकेरिक ऍसिड, हो बरोबर, सॅकेरिक ऍसिड आपल्याला पाहायला भेटतो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरला तर। हे ग्लुकोनिक ऍसिड केव्हा भेटत, जेव्हा आपण माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट वापरू, सॉफ्ट
ऑक्सिडाइजिंग एजेंट वापरू जो की आहे आपला Br2 आणि वॉटर. हे जेव्हा आपण यूज करू तेव्हा आपल्याला ग्लुकॉनिक ऍसिड भेटत. पण स्ट्रॉंग बद्दल त्यांनी विचारलंय, सो स्ट्रॉंग पासून आपल्याला भेटणार आहे सॅकॅरिक ऍसिड ओनली. पुढे सांगितलंय रिएक्शन ऑफ ग्लुकोज विथ CH3CO2O. CH3CO हे दोन वेळा आहेत आणि ते दोघं पण कोणला जॉईंट आहे ऑक्सिजनला. मला कोणी सांगेल का रे या कंपाऊंडचं नाव काय? ऍसिटिक ऍनहायड्राइड. ऍसिटिक ऍनहायड्राइड. कशासाठी वापरतो आपण ऍसिटिक ऍनहायड्राइड? काल मी सांगितलं होतं सायली, ऍसिटिक ऍनहायड्राइड कशासाठी वापरला जातो, कोणत्या रिएक्शन साठी वापरला जातो? काल ह्याबद्दल मी सांगितलं होतं तुम्हाला. लक्षात ठेवा ऍसिटिक ऍनहायड्राइड असू द्या किंवा ऍसिड क्लोराईड असू द्या, दोघांना देखील आपण असायलेशन या रिएक्शन साठी वापरतो. आणि इथं देखील आपण असायलेशन ग्लुकोज मध्ये असायलेशन साठीच हा ऍसिटिक ऍनहायड्राइड वापरतो. मग आसायलेशन होतं कोणाचं? तर आसायलेशन होतं OH चं. आसायलेशन कोणाचं होतं? आसायलेशन OH चं होतं. मग ग्लुकोज मध्ये OH किती आहेत? 5. म्हणजे हे 5 OH आहेत की नाही हे दाखवण्यासाठी ही रिएक्शन केली जाते. म्हणजे थोडक्यात ग्लुकोजला दाखवण्यासाठी ही रिएक्शन केली जाते. ग्लुकोज मध्ये 5 OH आहे म्हणजे पेंटा हायड्रॉक्सी आणि ग्लुकोज मध्ये आल्डिहाइड देखील आहे. म्हणजे आन्सर असणार आहे ऑप्शन ए, 20 नंबरचा आन्सर असणार आहे ऑप्शन ए. नाव सी नेक्स्ट क्वेश्चन 21 नंबर. इथं विचारलंय की खालील पैकी असा कोणता डाय सॅकॅराइड आहे ज्याच्यामधून ओनली ग्लुकोज भेटतो, फक्त ग्लुकोजच भेटतो, असा कोणता डाय सॅकॅराइड आहे? माहिती करे मग तुम्हाला असा कोणता डाय सॅकॅराइड आहे ज्याच्यामधून फक्त ग्लुकोज भेटतो. लक्षात घ्या लॅक्टोज मध्ये गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज असतो, माल्टोज मध्ये असतो फक्त आणि फक्त ग्लुकोज, ग्लुकोजला ग्लुकोज जॉईंट असतो, आणि सुक्रोज मध्ये ग्लुकोजला फ्रुक्टोज जॉईंट असतो. तुम्हाला सर्च करायचंय झायलोज मध्ये काय असतं हे गुगल करा. ठीक आहे, त्यांनी विचारलंय फक्त ग्लुकोज कशात असतो, मी ऑलरेडी तिघांचा आन्सर तुम्हाला सांगितलंय, एक तुम्हाला सर्च करायला लावलं फॉर युअर एक्स्ट्रा नॉलेज. ठीक आहे, आणि हे तिघ पण आपल्या सिलेबस मध्ये आहे, लॅक्टोज माल्टोज सुक्रोज आपल्या सिलेबस मध्ये आहे, झायलोज नाही. झायलोज बद्दल सर्च करा की झायलोज काय आहे. पहिली गोष्ट हा डाय सॅकराइड आहे का नाही ते चेक करा, असला तर तो कोणापासून बनलाय आणि नसला तरी तो कोणापासून बनलाय ते पण लिहा. ठीक आहे, पण 21 नंबरच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलं होतं डायसॅकराइड मध्ये फक्त ग्लुकोज असलेला असा कोणता डायसॅकराइड, त्याचा आन्सर आपण लिहिलाय माल्टोज, जो की दोन ग्लुकोज पासून तयार झालेला असतो. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 22. काय विचारलंय 22 मध्ये? अल्फा डी ग्लुकोज अँड बीटा डी ग्लुकोज डिफर फ्रॉम इच अदर ड्यू टू डिफरन्स इन वन ऑफ द कार्बन ऍटम विथ रिस्पेक्ट टू. अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी ग्लुकोज मध्ये काय फरक असतो असं त्यांनी विचारलं.
लक्षात ठेवा, ग्लुकोज आहे, अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी ग्लुकोज मध्ये फरक जो असतो तो एक नंबरच्या कार्बनचा फरक असतो. आता याचे स्ट्रक्चर मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे, सध्याला फक्त तात्पुरतं मी तुम्हाला सांगतो. हा एक नंबरचा जो कार्बन आहे याला मी रेड मार्क करतो, हा एक नंबरचा कार्बन. बाकीचं सर्व स्ट्रक्चर सेम असतं, पण हा एक नंबरच्या कार्बनचं स्ट्रक्चर जे आहे ते वेगळं असतं. कधी ओ एच वरती असतो, एच खाली असतो, कधी ओ एच खालती असतो आणि एच वरच्या डायरेक्शनला आपण लिहितो. बाकी सर्व जे स्ट्रक्चर आहे, बाकी सर्व स्ट्रक्चर जे ह्याचं असणार आहे तेच ह्याचं पण असणार, पण फरक फक्त कुठे आहे, पहिल्या कार्बन वरती. जर का ओ एच वरच्या बाजूला असला याला आपण म्हणतो बीटा, आणि ओ एच जर का खालच्या बाजूला असला याला आपण म्हणतो अल्फा. ठीक आहे, आणि इथं जो बदल झालाय तो झालाय कॉन्फिग्रेशनचा बदल, याला म्हटलं जातं कॉन्फिग्रेशन. लक्षात असू द्या, म्हणजे बाकी सर्व स्ट्रक्चर सेम आहे. आता या बीटा स्ट्रक्चर पासून जर का तुम्हाला अल्फा स्ट्रक्चर बनवायचं आहे तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला बीटाचे हे दोन्ही पण बॉन्ड तोडावे लागतील, ओ एच वरचा काढून खाली लावा लागेल, खालचा एच काढून वर लावा लागेल, तेव्हा बीटा पासून तुम्हाला अल्फा भेटत. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला बॉन्ड तोडावे लागतात, स्पेशली दोन बॉन्ड तोडावे लागतात आणि त्यांच्या पोझिशन अल्टरनेट कराव्या लागतात, त्याला आपण म्हणतो कॉन्फिग्रेशन. त्याला आपण काय म्हणतो, कॉन्फिग्रेशन. ठीक आहे, आणि ह्या दोन स्ट्रक्चर मध्ये तोच बदल आहे, दोघं पण एकमेकांचे म्हणजे दोघांमध्ये पण कॉन्फिग्रेशन मध्ये बदल आहे. आणि या दोघांना पण म्हटलं जातं दे आर, बघा सर्व स्ट्रक्चर सेम आहे, फक्त एकाच ठिकाणी स्ट्रक्चर डिफरंट आहे, म्हणून या दोघांना पण म्हटलं जातं दे आर अॅनोमर्स ऑफ इच अदर, त्यांना एकमेकांचं अॅनोमर्स म्हटलं जातं. आणि हा अॅनोमर्स स्पेशली शब्द फक्त कार्बोहायड्रेट मध्येच आपल्याला पाहायला भेटतो. कशामध्ये पाहायला भेटतो, कार्बोहायड्रेट मध्ये. बाकी सर्व स्ट्रक्चर सेम आहे, फक्त एकाच पोझिशनला कॉन्फिग्रेशन चेंज आहे, म्हणजे वरचा ग्रुप तोडून खाली लावलाय, खालचा ग्रुप तोडून वर लावलाय, आणि यांनाच आपण म्हणतो अॅनोमर. आणि असाच क्वेश्चन बघा या ठिकाणी दिलाय, ऍक्च्युली चुकून त्याला नंबरिंग देण्यात आलेली नाहीये, मी त्याला स्टार करतो, वाटलंच तर याला मी सेपरेट करतो. काय सांगितलंय बघा, अल्फा ग्लुकोज आणि बीटा ग्लुकोज हे दोघं पण एकमेकांचे काय आहेत, जे की मी आता सांगितलंय, दे आर अॅनोमर्स ऑफ इच अदर. आन्सर सी आहे याच, चुकून ह्याला नंबर आलेला नव्हता. आता वरच्या क्वेश्चनचा आन्सर मला तुम्ही सांगायचं. हा जो 23 नंबरचा क्वेश्चन आहे, 23 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर मला तुम्ही सांगायचं, तो आपला सॉल्व्ह करायचा राहिला. ग्लुकॉनिक ऍसिड कशापासून तयार होतं सांगा. सायली कोणा कोणाची रिएक्शन झाल्यानंतर ग्लुकॉनिक ऍसिड बनल? ए ऑप्शन, ऑप्शन ए बरोबर एक ऑप्शन ए. सुक्रोज म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी फक्त ग्लुकोज पाहिजे होता, बाकी ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे, येस, 23 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑक्सिडेशन ऑफ सुक्रोज विथ ब्रोमिन. तर सुक्रोजच्या ठिकाणी तुम्ही ग्लुकोज घ्या. ही
ग्लुकोज मध्ये जर का ब्रोमीन वॉटर टाकलं तर आपल्याला ग्लुकोनिक ऍसिड भेटतो. नेक्स्ट क्वेश्चन 24 नंबर. विच इज करेक्ट स्टेटमेंट? ए बी सी डी चार स्टेटमेंट दिले, करेक्ट कोणते मला सांगा. ऑप्शन ए. ऑप्शन ए स्टार्च इज पॉलिमर ऑफ अल्फा ग्लुकोज. तर बघा स्टार्च हा ग्लुकोज पासूनच बनलेला आहे, स्पेशली ते ग्लुकोज आपल्याला कसे पाहिजे, अल्फा. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. नंतर त्यांनी बी मध्ये म्हटलंय की अमायलोज हा सेल्युलोज मध्ये असतो, हे चुकीचं आहे. अमायलोज हा स्टार्च मध्ये असतो. ऍक्च्युली हा क्वेश्चन तुमच्या सिलेबसच्या बाहेरचा आहे, म्हणजे तुमचा जो डिलिटेड सिलेबस आहे त्या डिलिटेड सिलेबस मधला हा क्वेश्चन. कारण ज्या ठिकाणी पॉलीसॅकराइड्सचा उल्लेख आला तो पार्ट तुमच्या सिलेबस मधून कट झालेला. ठीक आहे, आणि यामध्ये पॉलीसॅकराइड्स प्लस मोनोसॅकराइड्स यांना मिळून क्वेश्चन विचारलेला. ठीक आहे, असंच बघा सी ऑप्शन दिलाय तरी आपण हा क्वेश्चन बघूया. सी ऑप्शन दिलाय की सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये फ्रुक्टोज मध्ये 5 कार्बन असतात आणि 1 ऑक्सिजन असतो, हे चुकीचं आहे. आपण फ्रुक्टोजच्या स्ट्रक्चर मध्ये पाहतो ऍक्च्युली तर 4 कार्बन असतात आणि 1 ऑक्सिजन असतो. त्यांनी सांगितलं 5 कार्बन असतात, म्हणजे ऑप्शन सी देखील चुकीचं आहे. आणि ग्लुकोज गॅलेक्टोज दोघं एकमेकांचे अॅनोमर्स आहेत, हे चुकीचं आहे. ग्लुकोजचा अॅनोमर ग्लुकोजच असणार आहे, गॅलेक्टोजचा अॅनोमर गॅलेक्टोजच असणार आहे. दोघं एकमेकांचे अॅनोमर्स नाहीये, दोघं एकमेकांचे आहेत. ऍक्च्युली हा पार्ट तुमच्या सिलेबसच्या बाहेर. ठीक आहे, या दोघांचं एकमेकांसोबत रिलेशनशिप काय आहे, त्याला डायस्टेरियो सायकेराइट्स म्हटलं जातं. हा तुमच्या सिलेबसचा बाहेरचा, म्हणजे हा पूर्ण जो पार्ट आहे यामधला बराचसा पार्ट सध्याला तुम्हाला नाही, पण तरी याचा आन्सर लक्षात ठेवा, याचा आन्सर आहे ऑप्शन ए. ओके, पण यावरती काही क्वेश्चन पडणार नाही तुम्हाला, म्हणून मी हा पार्ट कॅन्सल करतो. नाउ सेकंड लास्ट क्वेश्चन. ग्लुकोज पासून हेमी ऍसिटॉल बनवायचं, हेमी ऍसिटॉल आता लक्षात घ्या, ग्लुकोज पासून हेमी ऍसिटॉल म्हणजेच ग्लुकोजची रिंग बनवायची. काय बनवायची, ग्लुकोजची रिंग, जी की आपण इथे वरती दाखवलेली बघा, ही या दोन ग्लुकोजच्या रिंग आहेत. आणि ह्या बनवण्यासाठी आपण ग्लुकोज मधला आल्डिहाइड तर वापरतो, पण ग्लुकोज मध्ये जी 5 OH आहे, बघा C2 ला देखील OH आहे, C3 ला देखील OH आहे, C4 ला देखील OH आहे, C5 ला देखील OH आहे आणि C6 ला देखील OH आहे. त्यापैकी रिंग बनवण्यासाठी आपण कोणाचा OH घेतो, टोटल 5 OH आहे. सो रिंग बनवण्यासाठी आपण कोणाचा OH घेतो, तर लक्षात ठेवा रिंग बनवण्यासाठी आपण 5 नंबरचा OH घेतो. मग तुम्ही ग्लुकोजची रिंग बनवा किंवा फ्रुक्टोजची रिंग बनवा, C5 हे कॉमन आहे. C5 आपण C5चाच OH घेतो, हे परमनंटली लक्षात असू द्या. याच C5 वरच्या OH वरनं आपण डिसाईड केलं तर ग्लुकोज D आहे का L आहे, आणि हाच C5 आपल्याला मदत करतो ग्लुकोजचं रिंगचं स्ट्रक्चर बनवण्यासाठी किंवा फ्रुक्टोजचं रिंगचं स्ट्रक्चर बनवण्यासाठी. तो C5 डोक्यामध्ये फिक्स करून ठेवायचं. नंतर विचारलंय लास्ट क्वेश्चन 26 नंबरचा की डी ग्लुकोजचं जे सायक्लिक स्ट्रक्चर आहे ते कोणासारखं आहे. बघा डी ग्लुकोजचं सायक्लिक स्ट्रक्चर अशा पद्धतीचं असतं जे की मी तुम्हाला सांगितलंय, मध्ये असतो हा ऑक्सिजन. ओके, आणि ह्या बाजूला असतात काय, डबल बॉन्ड. ओके, आणि हे स्ट्रक्चर आहे पायऱ्यांच, ज्याच्यापासून काय बनतो, ग्लुकोज बनतो. म्हणजे या ठिकाणी आन्सर आहे ऑप्शन बी.
अशा पद्धतीने आपला बायोमॉलिक्युल्स मधला आजचा जो पार्ट आहे तो कंप्लीट झाला. तुम्हाला अंदाज येईल किती पार्ट आपण कव्हर केला. पहिलं पण पेज आपण कव्हर केलंय. हे दुसरं पेज, टोटल 26 क्वेश्चन आपले झाले. आता असेच काही क्वेश्चन आपले उद्या पण होतील, उद्या पण असेच दोन पेजेस आपण घेऊया. टोटल ह्या नोट्स मध्ये 5 पेजेस आहे. आजचे 2 पेज, उद्याचे 2 पेज, 4 पेज कव्हर होतील. एक पेज तुम्हाला सॉल्व करायला असेल होमवर्क म्हणून. ठीक आहे, कोणाला काही डाऊट यामध्ये? आदेश? नाही सर. प्रीती? प्रीती समजलंय का? ओंकार? ओंकार समजलंय? हो हो गीतांजली? हो सर. पौर्णिमा? हो सर. सायली? हो सर. गव्हाणे? हो सर. सो उद्या आपण नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करूया, म्हणजे ह्याच चॅप्टर मधला जो नेक्स्ट पार्ट आहे तो घेऊ. आज तुमची अमाइन्स वरती टेस्ट असणार आहे. ठीक आहे सर, तुम्हाला शेड्यूल टाकतील त्यानुसार टेस्ट तुम्ही द्या. उद्या बायोमॉलिक्युल झाल्यानंतर लगेच आपण बायोमॉलिक्युलची टेस्ट घेऊया. ठीक आहे, आपलं लेक्चर झाल्यावर तुम्हाला वेळ आहे. ऑलरेडी आजचे 26 क्वेश्चन, उद्याचे पण ऑलमोस्ट असेच 25-26 क्वेश्चन असतील. हे झाल्यानंतर एक 15-20 मिनिटाचा गॅप घेऊन तुम्ही लगेच उरलेलं ते एक पेज जे आहे ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता ऍज अ होमवर्क म्हणून. आणि ते सॉल्व्ह झालं म्हणजे लगेच तुम्हाला पेपर देता येईल. लवकर पेपर आपण का बरं घेतोय, कारण आपला हा पार्ट लवकर संपतोय म्हणून. सो यावरती कंबाईंड टेस्ट देखील मला परत घ्यायची. ऑर्गॅनिकच्या सेक्शन वरती परत मला एक टेस्ट घ्यायची. जरी तुमचं एक एक चॅप्टर वरती पेपर झालाय, तरी आता 3-3 चार चॅप्टर मिळून परत पेपर घेण्यात येणार आहे. ओके, जेणेकरून तो चॅप्टर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल, जास्तीत जास्त क्वेश्चन तुमच्या नजरे घालून जातील. फक्त स्टडी मध्ये राहा, काय अडचण आली मला विचारत चला. ओके, हा चॅप्टर आपला उद्या संपतोय. आजची अमाइनची टेस्ट झाली का, उद्या हा चॅप्टर संपल्यानंतर उद्या लगेच बायोमॉलिक्युलची टेस्ट घेऊ. परवा होईल आपला अमाइन चॅप्टर, सॉरी परवा लास्टचा, ह्या बायोमॉलिक्युलच्या नंतरचा जो पॉलिमर चॅप्टर आहे तो परवा होईल. पॉलिमर अगदी छोटा चॅप्टर आहे, हार्डली एखादा क्वेश्चन पॉलिमर वरती पडणार तुमच्या पेपरमध्ये, सीईटी मध्ये. तर त्यावरती आपण काय एवढा भर देणार नाही. पॉलिमरचे काही मोजके क्वेश्चन आपण घेऊयात, हार्डली एक, मॅक्सिमम 2 क्वेश्चन. ठीक आहे, त्यापेक्षा जास्त क्वेश्चन येणार नाही, म्हणून त्यासाठी वेळ जास्त वाया घालण्यात अर्थ नाही. एक दिवसामध्ये आपण पॉलिमर संपवणार आहोत आणि त्यानंतर हा पूर्ण ऑर्गेनिकचा पार्ट संपतोय. इमिजिएटली आपण इनऑर्गेनिक मध्ये जम्प करू. ठीक आहे, गुरुवारी डी ब्लॉक इलेमेंट म्हणजे ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन इलिमेंट, ह्याचे क्वेश्चन्स आपण बघूया. आता इथून पुढे जे आपले चॅप्टर्स आहेत ते 2-2 दिवसांनी संपत जातील, कारण रिॲक्शनचा पार्ट संपलाय, थेरॉटिकल पार्ट जास्त आहे. ज्या ठिकाणी प्रत्येक वेळेस मी तुम्हाला हिंट देईल, जसं की आता देखील मी हे बॉक्सेस वगैरे काढून तुम्हाला हिंट देत असतो की हा IMP पार्ट आहे. ओके, असेच हिंट तुम्हाला मी त्या ठिकाणी देखील देईल, जेणेकरून तुमचा हा पार्ट जो आहे तो कव्हर होत जाईल. ठीक आहे, थांबूयात आपण, आज काय जास्त वेळ लेक्चर घेतलेलं नाहीये. हार्डली 60-70 मिनिटं लेक्चर आपलं झालंय, 1.5 तासाचं लेक्चर आपण घेतलेलं नाहीये. तो फ्रेशली तुम्ही नंतर पुढच्या लेक्चरला जॉईन होऊ शकता. ओके, थँक्स फॉर द जॉईनिंग. सी यू टुमॉरो ऍट द सेम टाइम. बाय बाय अँड टेक केअर.